उन्हाळ्याच्या सुट्टीत काहीतरी भन्नाट अनुभवायचं असेल तर मुंबईत एक चांगला ऑप्शन उपलब्ध झालाय. पाण्याची आवड असेल आणि समुद्राशी मस्ती करण्याची एक भन्नाट संधी तुम्हाला मिळणार आहे. आज ब्लू है पानी 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 और दिन भी सानी 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 आ जाओ ऑन द बीच यार फोटो मेरी खींच फूटी किस्मत होगी तेरी कर तूने ये बात न मानी. फेसाळणाऱ्या लाटांवर स्वार होऊन पाण्याशी मस्ती सुरू आहे मुंबईतल्या जुहू बीच वर. सुट्टीत जुहू बीच वर वॉटर स्पोर्ट्सचा थरार अनुभवता येणार आहे. बनाना राईड, सोफा राईड, वॉटर स्कूटर, बँड वॅगन अशा विविध वॉटर स्पोर्ट्सच्या राईडचा थरार जुहू बीच वर अनुभवता येतोय. सोफ्यावर झोपून समुद्राच्या उसळत्या लाटांवर तरंगणं असो, बनाना राईड मधून थेट समुद्रात बुडी मारणं असो किंवा मोटर बाईक वरून लाटांवरची सुसाट सफारी असो, हे सगळं काही भन्नाट आहे. पहले तब मैंने ये पहना मुझे बहुत बहुत एक्साइटिंग एक्साइटिंग लगा कि कैसे होगा और कैसे होगा. इसके बाद तब मैं बैठा एक दो मिनट के बाद बहुत मैं स्कैर्ड फील हुआ पर फिर पर बहुत अच्छा हुआ और वो ड्रिप सबसे अच्छी थी. और तब मैं अभी तब यहाँ आऊँ मुझे लगा कि मेरे को एक और बार करना है. वॉटर स्पोर्ट्स आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं हे वॉटर स्पोर्ट्स सुरू केले. या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटताना पर्यटकांच्या सुरक्षेचीही काळजी घेण्यात येते. त्यासाठी प्रशिक्षित गार्डही तैनात आहेत. या सगळ्या वॉटर स्पोर्ट्ससाठी 300 रुपये मोजावे लागतात. याची कल्पना मला गोवा आणि तारकर्ली या सगळ्या ठिकाणी गेल्यावर बघितलं तर तिथे मॅक्झिमम लोक जे आहेत ते मुंबईचे दिसत होते मला. आणि ते बरेच पैसे खर्च करून तिथे थांबून हॉटेलमध्ये याचा आनंद घेताना मला दिसले. तेव्हा मला वाटलं की बा जर मुंबईलाच जर हे आपण चालू केलं तर त्याचा लोकांना मुंबईकरांना फायदा होईल आणि एका दिवसामध्ये ते सगळे एन्जॉय करून घरी पण जाऊ शकतात. त्यानुसार मी इथे चालू केलेलं. हे वॉटर स्पोर्ट्स अलिबाग, नागाव, मुरुड या किनाऱ्यांवर अनुभवता येतात. आता मुंबईतल्या समुद्रातही हे अनुभवायची भारी संधी उपलब्ध झाली आहे. उन्हाळी सुट्टीतला एक वीकेंड समुद्राशी मस्ती करण्यासाठी नक्कीच प्लॅन करा. सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.